कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं रिव, रिव थांब, मी काय तुला त्रास व्हावा म्हणून करतेय सगळं. माझं ऐकून तरी घे. ताई उलट तूच माझं ऐकून घे. अगं माझं प्रेम समजून घ्यायच्या ऐवजी तू त्याला अजून अडथळे का आणतीयस? रिव, कारण तो तो मुलगा फसवतोय तुला असं अजिबात नाहीये. उलट तूच त्याच्याशी चुकीचं वागतीयस. त्याच्यावर हात उचलायची काय गरज होती ताई? रिव, तो विक्रांत दिसतो ना तसा नाहीये. तो फसवतोय कळत नाही का तुला? असं तुला वाटतंय? मला माहितीये त्याचं माझ्यावर किती प्रेम येते. त्याच्या प्रेमाचं काही लोणचं घालणार आहेस? अगं बाई, त्याचं ऑलरेडी लग्न झालंय. ताई, प्रेम आणि लग्न ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अगं पण आणि प्लीज, तू आधी त्याला फसवणारा फसवणारा म्हणणं बंद कर. अगं रिव, रिव हे बघ, ऐक माझं. अगं रिव ऐक, कुठे होतीस इतका वेळ? ते मी ही गिफ्ट कोणी दिली आहेत एवढी सगळी? तू रामलीलासाठी ऑडिशन दिली होतीस ना, त्यांनी पाठवलेत खास तुझ्यासाठी. तुझ्या मूर्खपणामुळे आम्ही आधीच खूप भोगलंय. आता ते कमी की काय म्हणून तुझा खोटेपणा सहन करण्याची वेळ आलेली आहे. खोट नाही बोलली, खरंच ते हे सांगितलं होतंस तुम्हाला. म्हणजे मी सांगणारच होते ते. मावशी ऐक, सक्सेस वहिनी, सक्सेस. त्या फालतू लीला समोर आपली सुनांची टीम जिंकली. जिंकणारच होती ती. कोण कुठली लीला, ती काय टिकणार आपल्या समोर? हो ना वहिनी, आपण ऍक्टिंग कर. मी दुर्गा वहिनी. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. मला माफ करा, आम्ही चुकलो. तुमच्या फॅमिलीला त्रास दिला तर तुमचे काय हाल होतील याची तुम्हाला कल्पना नाहीये. प्लीज ताई, आम्हाला माफ करा, आम्हाला शिक्षा करू नका. नाही प्लीज, नाही. पण असाच ड्रामा झाला असेल ना? होणारच होता. आपल्या फॅमिलीच्या विरोधात कारस्थान करत होते ते. शिक्षा तर मिळणारच होती वहिनी. ते तुमच्या हातापाय पडले असतील ना, पण तुम्ही त्यांना अजिबात माफ केलं नसेल. तुझ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय, त्यांना त्रास झालाय, आणि आता तूच त्यांचा मान परत मिळवून देणार आहेस. हो ना वहिनी, सांगा ना असंच झालं ना. आम्ही ना सक्सेस सेलिब्रेट करायचं ठरवलंय. मिठाई जा सर, मिठाई आण. जिंकलो नाही, हरलोय आपण. आणि यावेळी खूप वाईट हरलोय. काय झालं वहिनी? त्यांचा नाही, माझा इन्सल्ट झालाय. एजंटनी मला त्या फ्रॉड लोकांची माफी मागायला लावली. तेही ठीक होत एक वेळ, पण त्यानंतर एजे स्वतः त्यांना हात जोडून सॉरी म्हणाले. आणि याहून मोठी हार आपली असूच शकत नाही. एजे एवढ्या लो क्लास लोकांना सॉरी म्हणाले? एजे सॉरी म्हणाले? मग बरोबरच केलं त्यांनी. आता एजे त्या मोहिते फॅमिलीला चांगलाच धडा शिकवणार. तू काय बोलतेस, तुला कळतंय का सरू? हो वहिनी, तुम्हाला आठवतंय एका बिझनेसमॅनला एजे सॉरी म्हणाले होते, त्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती? आठवतं ना? ह्या वेळेस पण ना एजेंटचा असाच काहीतरी प्लॅन असणार. नाही सरस्वती, मला नाही वाटत यावेळी असं काय होईल. यावेळी एजेंटच्या मनात वेगळंच काहीतरी आहे, पण ते आपल्याला कळायलाच हवं. ये
बोला बोला, कारण सांगा. या खोलीत आणलं म्हणजे आपण काही ना काहीतरी चुकलेलो असतोच, है ना? कारण तर द्यायचीच असतात. द्या दे ना. आता कुठे अडलंय खेटर तुला माहिती? त्या एजंटची सून आहे ना, पोलिसांना घेऊन आली होती. आम्हाला अटक करा असं म्हणाली ती त्या पोलिसांना. हो पोलीस. अग तू किती मोठ्या माणसाच्या वाटेला गेलीयस याच भान तरी आहे का तुला? मी आणि तुझे बाबा जेल मध्ये गेलो असतो. जेल मध्ये कळत का तुला? अग तो देव माणूस धावून आला म्हणून वाचलो आम्ही. त्या त्या एजंट्स ना पाय धरले पाहिजेत आपण. अंकल स्वतः हो ते स्वतः इथे आले होते आणि नुसते आले नव्हते. अग माफी मागितली त्यांनी आमची. तू त्यांच्याशी इतकं उद्धटपणे वागलीस बोललीस की त्या भल्या माणसाने माफ केला मला आणि त्या पोलिसांच्या तावडीतून सोडवलं. गिफ्ट मग अशी त्या गिफ्ट बद्दल विचारत होतीस ना, ते सुद्धा त्यांनीच दिलेत. हे काय अग्रीमेंट? मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुला हे सगळं मान्य असेल तर या पेपर्स वर साइन कर. अंकल मुद्दाम केलं नाही सगळं. आधी माझ्या आई बाबांचा अपमान केला आणि नंतर इम्प्रेस करायला एक गिफ्ट आणून दिलेत. काय चाललंय करून सवरून? आता आता गप्प उचकट ना तुझं थोबाड उचकट. अग अजून किती तमाशे सहन करायचे ग आम्ही तुला. वाटतंय ना तस नाहीये. अंकल उचकट उचकट फोडे तुझ. माती खातेस आणि वर दुसऱ्यांवर ढकलतीयस ते काय नाही. लिह लिह तुझ्या आईला सांग. तू काय दिवे लावलेस ना ते ली येत थोबाड बघते माझ ली. आज माझ्यामुळे मावशी आई आणि बाबांना अटक झाली असती. माझी इथवर मजल गेली ली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.